वहिनी दिवसेंदिवस म्हातारे दिसायला लागलेल्या आहेत. पण ही म्हातारी कसं काय दिसायला लागली मला काय समजणार. शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है. काय नको ह्याच्या आधी असं कितीतरी वेळा पोट साफ झालंय माझं, पण ह्याचं नेमकं कारण मला लवकर समजलंच नाही. राम राम मंडळी. तर बघा, आमच्या घरी आज बेत केलाय पापड्याचा. त्यांना आज नमधन पापड्या खाऊ वाटते ते अशा पापड्या. आणि आमचं बापड्याला तर आवडते ते पापड्या खायला. नाही का काय बोलते ते त्याला कळत नाही. तर बारकेपणी लहान मुलांना अशा पापड्या लय आवडतात खायला. कुरुम 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 पापड्या ही खाते. तुम्हाला सांगू का लहानपणी ना बसत नाही लहान साईज आहे की बोटात घालायचो आमच्या सगळ्या. ती बारकेपणी बोटात बसते ते गाबजी बोट मोठी घालत त्यामुळे बसत नाही. बारकेपणी बसते पण जरा नाही मोठे मोठे बी असते ते मोठे असते ते घ्यायचे जरा मोठे असते ते अशाच असते ते. बास करा इथं गवार तोडायचं चालू आहे. गवारीला लागले ते मस्त पैकी. काय निबार झाले का? काय कवळे आहे ते फुलं लागले वर काय आणि हे असं आज जरा वातावरण फटंगलेलं आहे. मस्तपैकी वारा सुटले आज पाऊस येण्याची चिन्ह काही दिसत नाही. ते दिवसभर उकाडा पडला होता. हा बहुतेक पुण्याला किंवा मुंबईला पाऊस चालू झालाय का ग? तर आज वातावरण बदललंय. तर मित्रांनो, आपण आलो इथं गवत काढायला. गवत काढू आपल्या गायींना. गवत काढून झालं की आपण घरी जायचंय. जरा उशीर झाला आपल्याला गवत काढायला. दिवं लागलं लोकांचं. चालतंय चला. ए बघू इकडं मी काढतो. बघू ना काढतो. तू धर व्हिडिओ कॅमेरा धर बोल. तुला काय बोलायचं असेल तर आज गवत काढायला लागले ते. आणि आज काय आहे मेन माहितीये का? आज भाजी तुमच्या हातची. मेन म्हणजे मेन करायची म्हणजे करायची फिक्स. माझ्या हातची हो. आज माझ्या हातची भाजी करायची. कारण मला किती दिवस झाले ना आधी लावलंय तुम्ही. होय की आज करू की. हा करू करू करू. भाकरी करू. भाकरी नसते तुम्हाला येत. मी करते आती होईल ती. मी तुम्हाला जर भाकरी करा म्हणलं तर बघा खावे लागतील. तसे बनते मला काय जमत नाही. बर बर खाऊ आम्ही. पण तिला आती होते माहितीये का? त्याच्यामुळे तुम्ही भाजीच फक्त बनवून दाखवा. तर मंडळी आलोय आता आम्ही गायींना गवत टाकून मस्त पैकी. आणि ही बसली गवार निवडत. आणि एकदम असं वातावरण एकदम चांगलं आहे. आणि तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की एक जणाने अशी कमेंट केली. कमेंट मी ऐकून जरा थोडंसं हुरळून गेलो. कमेंट म्हणजे त्याला काय वाटलं काय माहिती. ती व्यक्ती तुम्हाला दाखवतो मी ती कमेंट काय केलेली. ती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दादा दिवसेंदिवस तुम्ही तरुण दिसायला लागलेला आहे. आणि आता मी कसा तरुण दिसायला लागलो कुठल्या अँगलमधनं त्याला त्यांना तरुण दिसायला लागलो ते मला तर काय माहित नाही. पण त्यांना असं का दिसलं काय माहिती. वहिनी दिवसेंदिवस म्हाताऱ्या दिसायला लागलेल्या आहेत. कमेंट तुम्ही वाचू शकता. कमेंट तुम्हाला दाखवा. तुम्ही बरं तर वाटलंच मला माझ्या जीवाला की आयला आपण दिवसेंदिवस तरुण दिसायला लागलोय. पण ही म्हातारी कसं काय दिसायला लागली मला काय समजणार. होय का इकडं बघ जरा इकडं बघ काय मला तर नाही वाटत काय. पण असो काय असेल ते असेल. तर मित्रांनो खरेच काय असा फरक दिसतोय का तुमच्यामध्ये? आता कमेंट केली त्यांनी ती दाखवली तुम्हाला तसा काय फरक दिसतोय का जरूर कळवा. शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है. तसं जरा आज हे आमच्या मॅडम जरा नाराज दिसायला लागले ते मगापासून. मी जी तुम्हाला कमेंट जी वाचून दाखवली तेव्हापासून जरा चेहरा सुकलाय. तर असं काही नाही ना. हा चला भाजीला आपण तयारी. त्याच्या बघायच्या भावना वेगळ्या असतात त्याच्यामुळं नाही कुणाकडे लक्ष द्यायचं आपलं काम नाही. नाही नाही मला तर तू जशी पहिल्या सारखी दिसती तशी दिसती. पण त्या बिचाऱ्याला कसं काय तू म्हातारी दिसली ही आज मी विचार करतोय.
पण तशी काही तू म्हातारी नाही तर मित्रांनो आजार केले फुंडी मात्र कडक बसली बरं का आज आजची फुंडी एकदम कडक बसलेली तर गवारीची शेंगा आहे आज आज जरी ही गुलाब असा फुललेला दिसला तरी आतमध्ये काट मोठं मोठा आहे बरं का तुम्हाला मी सांगतो नाही ना बरोबर हा कॅमेऱ्याच्या समोरचा भाव आहे लक्षात राहू दे बरं का कॅमेऱ्याच्या पाठीमागचा भाव अजून प्रकट व्हायचा आहे मित्रांनो तो भाव फक्त आम्हाला सहन करावा लागणार आहे तर तुम्ही आनंद घ्या तुम्ही बोललाय का मला तुम्हाला व्यक्त करायला नाही ना मी नाही बोललो पण ती कमेंट वाचून माझा गुलाब मनातला फुलला होता ना त्याच्यामुळे आता तुम्हाला त्याचा परिणाम मला सहन करावा लागणार आहे तर एक मिनिट हा तर मित्रांनो आता गवार आपली झाली बहुतेक भाजी कॅन्सल की अहो भाजी कॅन्सल व्हायचं कारण काय सांगतो तुम्हाला मग ते विषय काढला का त्या विषयामध्ये इतकी गर्ग होऊन गेली ही की आज भाजी माझ्याकडे ही हिच्या लक्षातच आलं नाही म्हणजे विचार करा हिच्या मनावर किती खोल परिणाम झाला या गोष्टीचा तर असो मित्रांनो अशी कमेंट करू नका अहो तुम्ही मला आता बरेच जण मला नाव ठेवते बरं का माझ्यावर कुठलाच परिणाम होत नाही पण बिचाऱ्या तिच्या कोमल मनावर असा कोणी घात करू नका हो जरा एवढा एवढा पण घात करू नका कोणी ना मला तर म्हातारी वाटत नाही बरं काही पण कसं काय असली तर असली काय नाही म्हातारी नाही म्हातारी असं म्हणणारी म्हणली हा थोडीफार दिसायला लागली ही विचार करण्यासारखी बाब आहे बरं का पण ना म्हातारी नाही तू झाली तरुण होत जाणार आहे का वय वाढत चाललं नाही बरोबर आहे बरोबर आहे चला भाजी खाऊन उद्या माझं पोट बिघडून म्हणजे झालं भाजीत तिखट जरा बेताने टाका मी कॅमेरा बंद नाही करणार कारण माझा हात कितीतरी दुखला तरी मी कॅमेरा बंद नाही करणार कारण की तिखट किती पडतं हे तुम्हाला पण कळणार आहे आज जर का कॅमेरा बंद केला तर चुकून काळं तिखट जास्त पडण्याची आज दाट शक्यता नाकारता येत नाही आज मित्रांनो हात दुखायला लागलेला आहे पण मी पॉज नाही करणार कॅमेरा बघत राहू आपण सगळं आज नेमकं काय नेमकं भाजीला लवकर लावणार आहे बघून हात दम धरणार नाही मी कदाचित आता लगेच लावलं दुसऱ्या हात दुखायला लागला माझ्याकडे काय सेल्फी चिकलाय हातात धरलाय मोबाईल झालं मीठ तर पडलंय योग्यच पडलंय मीठ मी विश्रांती घेतो माझा हात लय दुखायला लागला एकटाच नाही त्यामुळे त्याच्यावर राग तिथं भाजी काढायचा भाजी तिखट करायची आम्ही बाकीची फुट जायचं काय नाही पटकन भाजी तिखट लागली म्हणून ही काय करते डायरेक्ट तूप साखर घेऊन खात बसते मला खाता येत नाही ना मग काय येत नाही खायला कारण की दररोज मी तूप साखर खातो आणि मग ही काय म्हणणार आहे ती की आजच नेमकं तुम्ही कसं तूप साखर खायला लागलो तुम्ही आज भाजी काय भाजी कोण खाणार ती आम्हालाच खावी लागते असं आहे तर मित्रांनो हात दुखायला लागला जरा थांबा तर आजच्या भाजीचा निर्णय बदललेला आहे काळं तिखट जे टाकायचं ठरलं होतं ते कॅन्सल झालेलं आहे ते कॅन्सल व्हायचं कारण पण तुम्हाला समजलं असेल कारण की मी जर का माझा विचार तुमच्या पुढे जर प्रकट नसतं केलं तर मित्रांनो काळ्या तिखटाचा मोठा गट चमचा आज ह्या भाजीत पडला असता आणि उद्या आमची फजिती झाली असती पण तुम्हाला शस्त्र बनवून मी माझा बचाव केलेला आहे मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे घरच आभारी आहे पण आज बिना तिखटच खायचं पण म्हणायचं नाही चालेल चालेल मला मिठाची भाजी मला खायला आवडेल पण ती काळ्या तिखटाची भाजी मला आजच्या दिवशी तर अजिबातच नको आहे पोट साफ झाला असं चांगलं काय नको काय नको ह्याच्या आधी असं कितीतरी वेळा पोट साफ झालंय माझं पण ह्याचं नेमकं कारण मला लवकर समजलंच नाही ह्याचं कारण मला हळूहळू नंतर समजलं उमजलं आणि ह्याच्यावर मी खोल विचार केला आणि मला नंतर समजलं की काय कारण असतील ह्याची तर मित्रांनो विनाकारण मी विस्त्याची कधी खेळत नाही मला ती आवडत पण नाही तर नेहमी मी शांत मनाचा माणूस आहे आणि मी शांत राहतो निदान ज्या टायमाला भलं मोठं संकट आपल्यावर येतं त्या टायमाला प्रत्येकाने शांत राहिलंच पाहिजे तर आपली मिठाची भाजी गवारीची चांगली होत आली काय काय टाकलं सांगितलं नाही
मित्रांनो आता आपण भाजी झालेली आहे आपली, आपण भाकरी बरोबर ताव मारायचा। हा भाकरी अजून झालेली नाही, भाकरी करावं लागतील आपल्याला। केले का भाकरी? करा म्हणले की मी। हा ती भाकरी झाली नाही अजून? नाही झाली, भाकरी करून घेऊ आता। तर मित्रांनो आता एवढ्यात घरनं फोन आलाय की आईला भाजलंय थोडस, म्हणजे दूध पोळलंय अंगावर, पडलंय तिच्या पायावर का कुठं। तर मी चाललोय गावामध्ये, गावात जातोय। तर व्हिडिओ आज काय हेतो पोळीतनं, पुढचा व्हिडिओ काय होणार नाही मित्रांनो। तर परत भेटू आपण उद्याच्या दिवशी। जय गुरुदेव।